खर तर तरुणाई बद्दल चोहोबाजूनी बोललं जातं, आवर्जून काही काही सांगितलं जातं, मी वारंवार बोलत असतो. तुम्ही कधी देहूला गेला तर इंद्रायणी असाही संत वाहती आहे, पण इंद्रायणीच्या काठावर अमृतवाणी फुलवणारा माझा तुकोबा मात्र आता तिथे दिसत नाही. कधी आळंदीला गेला तर ज्ञानेश्वरांच्या पदुकावर प्रकाशाचा लखलखाट आहे, पण ज्ञानाचा प्रकाश पसरवणारा ज्ञानोबा मात्र आता कुठे भेटत नाही. आता गाड्या भरपूर आल्या, तवेर आली, बोलेरो आली, स्कॉर्पिओ आली, अल्टो आली, मारुती आली, इंडिका आली, इंडिगो आली, पण समाज कल्याणासाठी जगभ्रमंती करणारा एकही नामदेव आता कुठे दिसत नाही. ही आमची सगळ्यात मोठी अडचण आहे. आमच्या पती करोडोपती खूप झाले, पण एक फुटका गाडग आणि एक झाडू एवढी ज्याची इस्टेट, पण जो गावागावांना स्वच्छतेची श्रीमंती बहाल करत गेला असे काही संत गाडगे बाबा आता कुठल्या गावात उभा राहताना दिसत नाही. ही आमची सगळ्यात मोठी अडचण. अलीकडे पलीकडे राजे खूप झाले, पण रयतेच्या डोईवर सुखाचं छत्र ठेवावं यासाठी स्वतःच्या आयुष्याचं रंगण करून घेणारा एकही राजा शिवछत्रपती आता कुठे दिसत नाही. ही आमची सगळ्यात मोठी अडचण. माझी पोरं अमेरिका, रशिया, चीन, जपानला पुष्कळ जातात आता, पण माझ्या भारतीय धर्मसंस्कृतीची पताका स्वतःच्या खांद्यावर घेऊन अमेरिकेच्या शिकागो मध्ये नेऊन फडकावणारा एकही स्वामी विवेकानंद आता कुठे दिसत नाही. ही मोठी आमची अडचण आहे. आता माझी पोराईन तारुण्याच्या काठावर खूप मरतात, पण इंद्रायणी भीमेच्या तीरावर मरणाच्या निद्रा छत्रीला समोर जाणारा एक एक क्षत्रवीर संभाजी कुठे भेटत नाही. ही सगळ्यात मोठी आमची अडचण आहे. आता खर तर खांद्यावर शाली पंगरणारे खूप दिसतात, पण स्वतः शाली विणून समाजाच्या खांद्यावर मायेची पकर घालणारा एकही संत कधी राहता कुठे दिसत नाही. ही अडचण आहे आमची. आता खर तर सगळ्यात मोठी वस्तुस्थिती, अलीकडे देवी खूप झाल्या, पण समाजाला समाजाचं पुण्य बहाल करणारी पुण्यश्लोक अहिल्या कुठे भेटत नाही. ही सगळ्यात मोठी अडचण आहे. आता घराघरामध्ये आया खूप झाल्या, पण शिवाजी उभा करणारी जिजाऊ मात्र आता कुठे दिसत नाही. ही सगळ्यात मोठी अडचण आहे. आता म्हणजे माणसं तर कालही जन्माला येत होती, माणसं आता जन्माला येतात. माणसांची गर्दी कालही होती, माणसांची गर्दी आताही आहे, पण कालच्या माणसांच्या गर्दीत माणसं होती, आताच्या माणसांच्या गर्दीत आम्हाला माणसं शोधावी लागतात. ही आमची सगळ्यात मोठी अडचण आहे. म्हणजे माणसांच्या गर्दीत माणूस शोधो तुम्ही, अशी जर आमची मानसिकता आताच्या काळात असेल तर आम्ही नेमकं काय घडवतो आहोत याचं चिंतन, मंथन आणि संशोधन होणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. चोहो बाजूला विकारांचा वनवा पसरल्या, त्यात सगळं रान पसरत चाललं आहे. या विकारांमध्ये आता विचार कुठे भेटत नाही ही अलीकडची आमची सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. मग या सगळ्या परिस्थितीमध्ये आता ज्ञानोबा का नाही दिसत, आता तुकोबा का नाही भेटत, आता विवेकानंद का नाही प्रकट होत, अशी माणसं आता का नाही. ही माणसांची वय किती होती ज्या काळामध्ये त्यांनी कर्तृत्व गाजवलं. माझ्या ज्ञानेश्वरांना ज्ञानेश्वर लिहिली वय होतं 16 वर्ष, 21व्या वर्षी ती पूर्ण झाली. माझ्या तुकोबांनी गाता लिहिली वय होतं 23 वर्ष, गाता 23व्या वर्षी पूर्ण केली. स्वामी विवेकानंद अमेरिकेच्या शिकागो मध्ये ब्रदर्स अँड सिस्टर्स म्हणत राहिले आणि जगाला बंधुभावाची शिकवण देत राहिले. त्या स्वामीजींचं अमेरिकेला गेले तेवढी वय होतं 23 वर्ष. माझ्या शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली वयाच्या 16व्या वर्षी. माझा संभाजी राजा गादीवर आला वयाच्या 23व्या वर्षी आणि राष्ट्रासाठी मरण पत्करलं वयाच्या 32व्या वर्षी. सगळी माणसं बघा, ही सारी तारुण्याच्या लाटेवरची, तारुण्याच्या काठावरची माणसं आहेत. कर्तृत्व गाजवणारं सगळ्यात मोठं वय असतं ते हे आहे. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आता या तारुण्याच्या काठावर असं कर्तृत्व गाजवणारी माणसं आम्हाला घडवता येतील का, हा समाजाच्या आमचा पुढचा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. आम्ही आमच्या मुलांना कसं घडवतो? लोक बोलतात तरुण पिढी भरकटली, तरुण पिढी बिघडली. मला साधा सोपा प्रश्न विचारायचा आहे, यांना घडवायची जबाबदारी कुणाची होती? दोष त्यांना देऊन नाही उपयोग,